नागपूरच्या धरमपेठेत राहणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने नागपूरमधल्या गल्लीची ओळखच बदलली. आता ही गल्ली सीएम गल्ली म्हणून ओळखली जाते. फडणवीस मुख्यमंत्री होताच इथल्या रस्त्यांचे नशीब बदलले. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अखिलेश हवे यांनी. भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतात आणि त्यामुळे त्यांच्या या निवासस्थानामधल्या भागाच्या पूर्णपणे रूप पालटलं आहे. कधी नव्हे त्या रस्त्याची तयारी सुरू केली. रस्त्यावर डांबरीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठिकठिकाणी या प्रकारे मुरूम टाकून देखील या समोरच्या भागाचं पूर्ण नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. रस्ता पूर्णपणे झाडण्यात आला आहे. रस्त्याची सफाई पूर्णपणे करण्यात आली आहे. सोबतच इथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने इथे आले आहेत. आणि एकूणच ह्या शपथविधी सोहळ्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस नागपूरला येणार आहे तर त्यांच्या घरासमोरील या मैदानात मोठ्या सोहळ्याची देखील तयारी करण्यात आली. या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने लोक राहतील. ह्या सोहळ्याकरता हा तंबू देखील तयार केला जातो आहे. त्याकरता बाकी व्यवस्था देखील केली जाते आहे. पण एकूणच देवेंद्र फडणवीस या भागात राहतात. ही आता ही अधिकृतपणे सीएम गल्ली म्हणून या गल्लीची ओळख व्हायला काही हरकत नाही. आणि या सीएम गल्लीचं एकूणच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे पूर्णपणे भाग्य उजळलं आहे. येथील रस्त्यांचं भाग्य उजळलं आहे. रस्त्यांचं परत एकदा नूतनीकरण होत आहे. आणि एकूणच ह्या सर्व गोष्टींचा फायदा या इथल्या रहिवाशांना नक्कीच होईल. पण महत्त्वाचं म्हणजे हा फायदा होत असतानाच आपल्या भागातला एक व्यक्ती, आपल्या भागातला एक नेता, एक आमदार मुख्यमंत्री होतो आहे, राज्याच्या सर्वोच्च पदावर आसीन होतो आहे, ह्याचा आनंद देखील इथल्या रहिवाशांना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.